एप्रिल महिना चालू झालेला आहे, अर्थात कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत. उन्हाचा पारा 40 गाठताना पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा आजचं टेम्परेचर जे आहे ते 38 आणि 39 मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. पुणेकरांना या उन्हाळ्याने या उकाड्याने प्रचंड हैराण केलेलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कोणती हीट वेव्ह आहे का, किंवा पुढचे काही दिवस जे असणार आहेत ते कसे असणार आहेत, पारा 40 पार कधी होणार आहे, यंदाचा संपूर्ण उन्हाळा जो आहे तो कसा असणार आहे, याबाबतच सविस्तर बातचीत करणार आहोत पुण्यातल्या हवामान विभागातील वैज्ञानिकांशी. आजचं टेम्परेचर बघाल तर 38 ते 39 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. आणि उकाडा हा टेम्परेचर वाढल्यामुळेच ऑफकोर्स जाणवतो आहे, आणि तो येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्याच प्रमाणात असणार, 38 ते 39 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पुण्याचं तापमान असण्याची शक्यता आहे. 40 पार वगैरे जाईल असं वाटतंय का आठवड्यात? काही ठिकाणी जाऊ शकते, जसं की पुण्यातल्या वेगवेगळे भाग बघितले तर काही ठिकाणी खूपच दाट वस्ती आहे, काही ठिकाणी खूप इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, तर असं दिसून येत आहे की काही पॉकेट्स जे आहे पुण्याचे तिकडे टेम्परेचर हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण गेलेलं आहे. काही चिंचवडच्या काही भागामध्ये 40 जास्त दाखवतं आपला ॲटोमॅटिक वेदर डेटा, आणि काही ठिकाणी 38 ते 39 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. तर 40 ही ऑलरेडी काही ठिकाणी ओलांडलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यंदाचा उकाडा हा नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षा वगैरे फार जास्त असेल किंवा असं काही सांगता येतं? आत्ता तरी असं दिसत नाही आहे, कारण 5 दिवसानंतर परत एकदा आपल्याकडे क्लाउडिंग म्हणजे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं 40 जास्त तापमान हे जास्त दिवस राहण्याची शक्यता आत्ता येणाऱ्या 8 ते 10 दिवसात तरी दिसत नाही आहे, कारण येणारे 3 ते 4 दिवस 38 ते 40 किंवा काही ठिकाणी 39-40 असं राहील, आणि त्यानंतरचं जे तापमान आहे ते कमी होण्याची शक्यता आहे, कारण ढगाळ वातावरण असण्याची शक्यता 5 दिवसानंतर परत दिसून येत आहे. सर, 2 दिवसांपूर्वी पाऊस पडला काही प्रमाणात पुण्यामध्ये, तर त्याचं नेमकं काय कारण होतं आणि अशी परिस्थिती परत येऊ शकते? हो, तर एक ट्रफ म्हणता येईल, ज्याच्यामध्ये काय होतं की अरेबियन सी आणि बे ऑफ बंगाल दोन्हीकडनं आर्द्रता आपल्या भागामध्ये येते, आणि त्यामुळं ढगाळ वातावरण होतं आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, आणि ते आपण बघितलं, आणि तशी ते त्या ह्या परिस्थितीमुळे पाऊस झालेला दिसून येतो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तरी तशी परिस्थिती परत निर्माण होण्याची शक्यता नाही आहे, परंतु 5 दिवसानंतर परत तशी परिस्थिती दिस येताना दिसून येते, जनरली 5 ते 6 एप्रिल नंतर. सर, येल्लो अलर्ट, रेड अलर्ट वगैरे आता सध्या खूप महत्त्वाचे शब्द झालेत सध्या सगळीकडे या भागात, येल्लो अलर्ट सध्या तरी नाही. हीट वेव जसं आपण ज्याला म्हणतो किंवा उष्णतेची लाट म्हणतो, त्यामध्ये तापमान 40 डिग्रीच्या वरती गेलं पाहिजे, आणि आपला जो सरासरी आहे तापमान जे आहे ते सरासरीच्या 4.5 ते 6.5 डिग्री सेल्सिअसने जास्त पाहिजे. तर तो क्रायटेरिया सध्या तरी मीट होताना दिसत नाही आहे, त्यामुळं आपण असा काही येलो किंवा ऑरेंज किंवा रेड असा अलर्ट सध्या तरी दिला गेलेला नाही आहे. परंतु जसजसा आपला उन्हाळा पुढं जाईल आणि तापमान वाढताना दिसेल किंवा कमी होताना दिसेल, त्या हिशोबाने आपण येलो किंवा ऑरेंज अलर्ट देऊ, पण येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये असा काही अलर्ट आपल्याकडनं दिला जात नाही. Come on guys, hurry up. Yaar sunna, ek break le lete hain. Guys, I'm telling you, tum logo ko sahi se tracking nahi aata. But that's okay, you can learn. Bro, iska dhakkan dena. Bro, ye red wala hai, sahi wala dena. Bro, dhakkan. Pehle to sahi pani pi na. Manikchand Oxyridge, proudly Indian.